सबसे कातिल गौतमी पाटील असं म्हणलं की सगळ्यांचेच कान टवकारतात. गौतमीचा फॅन फॉलोईंग हल्ली प्रचंड वाढताना दिसतोय. तिच्या कार्यक्रमासाठी गर्दी तर असतेच, मात्र अनेकदा राडा देखील झाल्याचं पाहायला मिळतं. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी अनेकजण वेगवेगळी कारणं शोधत असतात. काही दिवसांपूर्वी चक्क एका बैलासमोर गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. आता देखील तसंच काहीसं घडलंय. गौतमीच्या कार्यक्रमासाठी सुट्टी हवी असल्याचा अर्ज एका सरकारी नोकरदारानं केलाय. या पठ्ठ्यानं सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा अर्ज कोणी लिहिलाय, त्यात काय लिहिलंय, हा अर्ज खरा आहे का, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. हा अर्ज नेमका कुठून करण्यात आलाय? सांगलीच्या तासगाव एसटी डेपोतून हा अर्ज करण्यात आला असल्याचं सांगितलं जाते. काय आहे या रजा अर्जामध्ये? 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मिळावी असं रजा अर्जात नमूद केले आणि ही सुट्टी गावात गौतमी पाटील येणार आहे म्हणून मिळावी असा मजकूर देखील या रजेच्या अर्जावर लिहिण्यात आला आहे. गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून 2 दिवसांची सुट्टी मिळावी अशा आशयाचा अर्ज सांगलीच्या एसटी प्रशासनापासून सगळीकडे मिळाल्याने चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही हे पत्र, हा अर्ज चांगलाच व्हायरल होतोय. मात्र हा अर्ज खरा आहे का? या अर्जाबद्दल माहिती मिळवली असता तासगाव एसटी आगारमध्ये संबंधित नावाचा चालक कार्यरत आहे, मात्र त्या चालकाकडून अशा प्रकारे अद्याप तरी कोणत्याही रजेचा अर्ज दाखल केला गेला नाही असं तासगाव एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. तसेच या अर्जाबाबतीत संबंधित चालकाने दिलेली माहिती वेगळीच आहे. चालकाने कोणत्याही प्रकारचा अर्ज लिहिला नाही किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केलेला नाही आहे. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणे हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा अर्ज कोणी आणि का केला हे मात्र अद्याप समजलं नाही. तरीही हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.